शहीद तुकाराम उंबाळे यांच्या स्मारकाला उभी करण्यासाठी 13 वर्षे लागत असतील, पण 13 सेकंद कसाबला पकडण्यासाठी उशीर झाला असता तर 16 जणांचे पथक आज राहिले नसते आणि तो कसाब पसार होऊन त्याने आणखीन दहशतवादी हल्ले केले असते। परंतु अंगावरती गोळ्यांचा वर्षाव होऊन रक्ताच्या चिळकांडा उडत असताना त्या कसाबला मिठी मारणाऱ्या तुकाराम उंबाळेंनी पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला। ते तुकाराम उंबाळे हे फक्त केलंबे गावचे नव्हे तर या देशाचे सुपुत्र आहेत। त्यांच्यामुळे त्यांच्या शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामध्ये झालाच पाहिजे, तरच येणाऱ्या पिढीला देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानबुडे पाटील यांनी काढले। केडंबे तालुका जावली येथील शहीद तुकाराम उंबाळे यांच्या जन्मगावी शौर्य दिनाचे औचित्य साधून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते नितीन बानबुडे पाटील बोलत होते। यावेळी माजी आमदार सदाशिवभाऊ सपकाळ, शिवसेना क्षेत्रप्रमुख SS पाटील, प्राचार्य प्रमोद घाडगे, प्रांत राजेश टोमटे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, सातारा जावली विधानसभा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, आदिनाथ ओंबाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, विजय मोकाशी, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, सचिन जवळ, नामदेव बांदल, सचिन मोहिते, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते।